मढन त्याला कोण रड, सासूत अडले सुनेच घुड। आर रोजच मढन त्याला कोण रड, सासूत अडले सुनेच घुड। सर पण काय असत मला काय माहित पण नाही, कुठे असेल आता हे। हेच आसन बहुतेक हेच घालत असतील चुलीत, हेच नाही का काय? असली कसली बोर हेच कळू येत। किती झाले तू आलो तस होऊन गेले सर, पण आणाय आली तर निघ नाही ना। कसं निघ ना काय, तू असं धरायचं असं वडायचं कुराड नाही आणली तू काही नाही, कस काय निघून कधी कोण मोडावं लागून मोठे असं वाटाई तुमच्यात मला दिल बघून थोडे हरभरे धडा चालला असं कडा कडा मोडायचं त्याच्याशिवाय कसं गं, निदान दोन दिवसाचं तरी नेऊन ठेवायचं पावसा पाण्याचं। तुला काय कसं समजत नाही, तुला काहीच येत नाही कसं व्हायचं तुझं। आता मी कधी केलंच नाही, नाही केलं पण आता नव्हतं आता शिकायचं नाही। जमायला जमा शिकायला काय झालं जमायला, तू कसं आला मधीच आता दोत आहे का केलं काही सुद्धा येईना अशी कशी काशी तिला जरा शिक थांब तू उभा मी सांगत तुला कसं काढ बघा घटील मान असं व्यवस्थित व्यवस्थित मान एका येत मी आता नाही येत मग एका येत नाही मानच्या यावलं बाई सांगा ते समजून परत नाही सांगणार सर व्यवस्थित मान एका येत दोरी नाही आणली काय नाही तुम्ही आणली कसं न्यायचं हां आता तुला सांगा ते परत सांगणार नाही आता तुला गोळी सांगते काय बोर कडू का लागत तो बोर कुठे बोर हे काय किती आहेत पण ती एकदमच कडू लागतात मी टेस्ट केलं फक्त पण ते खूपच कडू लागलं अयो काय खरं नाही बाई तू ते खाल्लं नाही खाल्लं नाही ते काही बोर नाही तर ते लिंबू रे लिंबुरा हे लिंबुराच कळत म्हणजे सरपणे ना ते सरपणे लिंबू रे बी त्याच ते काही बोर नाही तर नाही ते बोरांच्या साईज एवढंच दिसलं ना म्हणून देवा आता काही खरं नाही तुला बोर बोर लिंबू रे मला पण अवघडी कसं व्हायचं
घ्यायचे का खायला? अजून नको, लय कडू लागतात ते उलटीच आहे ती पाय. बोर नाही ते जरा लिंबोरे येत खाशीन वंशीन तिचा जेवढं सांगितलं तेवढंच करीत जा. माहित नाही काही काय माहित नाही ना, जेवढं सांगितलं तेवढंच करीत आहे. तुम्हाला येतच अग, पण आता किती दिवस झाले तुला कधी यायचं? मग मग तुला कळलं असतं कसं कसं दांडा काढला असेल तुला, मग तुला कळलं असतं. धर आग, उलट पांड मांडले तू काय कराव तुला? अच्छा उलट पांड मांडलं कसं न्यायचं बरं? हे काय आहे असं? ही बुडा कोण मांडायचं सारखं? ही बघ असं उलट पालटं, हे असं ना असं नाही मांडायचं कधी. ही जी मोडलेली बाजू आहे ती अशी एका एक मांडायची सरळ, म्हणजे ती असं दुसरं तर लागत नाही आपल्याला. ही असं असं मांडायचं असं उलटन पालटन कसं दिलंय माणूस मांडा ती उलटी ही असं सरळ चालणार का? थांब आता तेवढंच किती नीचे अजून काढावं लागेल. त्याच्या बारक्याला पाहिला असा धर बारक्याला पुढच्या बारक्याला शेंडी खाल्ले ना पुढच्या बारक्याला पडत असत धर. त्याला काहीतरी वाळले मारणार तर ऐक ना, ती आहे ती फांदी पडलेली तू किती गोडी तुझी एवढी मग हे घेती का? घे तू मी तर उच काढ ती फांदी घेते गोडी तू चलत बघ. नाही जमल परत म्हणायचं माहीत आहे जाऊले आगावे समजून नाही सांगत. आता कसं समजून सांगायचं? कारण आपणच करायची तेव्हा जिथं हात लागायची तिथं जिथं माझा हात लागेल तिथं तरच काम होत नाही तर होतच नाही. आग मी एवढं भारी पाहिजे आमच्या सासूबाईंच्या आपलं किती काम करीत होते आपल्याला तरी एवढं नाही. किती कसं पणायचे मोठे मोठाले असे बांधायचे आणि एकटे एकटे उचलून ओझे आणायचे आपल्याला तसं नाही बी काय असं धरायचं असं घ्या असं घ्यायचं तर बिकट घालायचं का पण जायचं ती नाही सांग कळत जा आता नको ना अजून कोणी करून तिच्या कोणा जा आधी काकी सांग बस जगरी चल चल आधी पाणी नको रस्ते काढ्या नाही मला लावायची लावतो गोळ्या करा माग नीट जा रस्ते नको काढ्या काढू सगळे मलाच म्हणते समजून नाही सांगत समजून नाही सांगत आज कसं समजून सांगायचं समजून सांगितलं तरी तिचं नाही सांगितलं तरी तिच मध्येच पडले असं ट्रॅक्टर यायचं म्हणत होते ते काय करावं आता कडल घेऊन टाकलं का काही मोठे गोष्ट ते कडे काही बघत ते उचलून केलं तर विचारलं टाकेल कडल आणि नंतर ते कडल सोडावं लागत नाही केली आता घेऊन चाललीस बाई काड्या काय ती काही खरं नाही तिचं परत माग यावं लागलं काड्या गोळा करायच्या माग बघा जरा माफतच आहे
जस होईन तसे जस होईन तसे जस होईन तसे